नमस्कार, मी किरण. इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. भारतीय जनता पार्टी पक्षाचा इनकमिंग सुरू असून अनेक जण भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश घेत असल्याचे दिसून येत आहे. कल्याण शहर भाजपामध्येही अनेक जण प्रवेशा इच्छुक असून अशा अनेक इच्छुकांना कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात आला, तर अनेक कार्यकर्त्यांना पदाचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या अहिल्याबाई चौक येथील कार्यालयात कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, कल्याण शहर सरचिटणीस अमित धाकरस, युवा मोर्चा कल्याण जिल्ह्याचे सरचिटणीस भगवान म्हात्रे, उपाध्यक्ष प्रशांत माळी, सचिव प्रमोद साळुंखे यांच्या उपस्थितीत हा भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यात आला. या पक्ष प्रवेश केलेल्यांना यावेळी पदाचे वाटप करण्यात आले. सलमान शेख यास भाजपाच्या युवा मोर्चा शहर अध्यक्षपदी, प्रणव शुक्ला यास युवा मोर्चा सचिवपदी, योगेश पाटील यांना उपाध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली. यावेळी भाजपा भटक्या विमुक्त जाती सेलचे कल्याण शहर अध्यक्ष सतीश दराडे, राम बनसोडे, कार्यालयप्रमुख दिलीप काळे, महेंद्र मिरजकर, जीवन वाघमारे, राजू गुप्ता, झाकीर शेख, कामरान शेख, समीम शेख, नायडू आदी कार्यकर्ते हजर होते. आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमचे लाडके शहराध्यक्ष सन्माननीय प्रेमनाथ म्हात्रे, सरचिटणीस अमितजी धाकरस, युवा मोर्चाचे प्रमुख सन्माननीय भगवानजी म्हात्रे, आमचे जिल्ह्याचे युवा सरचिटणीस सन्माननीय ऋतुजी फडके, सर्व मंडळी आम्ही खऱ्या अर्थाने शहरात प्रेमनाथदादा व प्रेमनाथदादा जो कर्तृत्वाचा विश्वास आहे त्या विश्वासावर आम्ही एक तरुण मंडळी आज जॉईन केलेली आहे. एक सन्मान शेख म्हणून एक उमद्या कार्यकर्ता मार्केटमधला आणि असंख्य असे व्यापारी आज आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये घेत आहोत. आम्ही आमच्या खऱ्या अर्थाने पक्षामध्ये आज एक आमच्या विकासाला म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील, नरेंद्र मोदी साहेब असतील, पंकज मुंडे असतील, सर्वांचा विश्वास खऱ्या अर्थाने लोकांवर जरा हे झालेला आहे. त्यामुळे आज हे सर्व प्रवेश होत आहे आणि आज ह्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रवेश झालेल्या तरुण कार्यकर्त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. कल्याण जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस, तसेच कल्याण जिल्ह्याचे दुसरे सरचिटणीस प्रशांतजी माली, तसेच माझे दुसरे सहकारी अभिजित चौरे उपाध्यक्ष, मित्रांनो, भारतीय जनता पार्टी एक असा पक्ष आहे का तो एका परिवारासारखा असतो. त्या परिवारामध्ये कुठल्याही सदस्याला कुठली अडीअडचण असू दे, जातीने आपले आमदार, आपले खासदार, आपले राज्यमंत्री त्यांच्यापर्यंत पोहोचले का ती अडचण आपली दूर होते. कारण आपल्याला आपल्या फाउंडेशनचे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची शिकवणच आहे का राज्याची किंवा देशाची जी पण योजना असेल ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे. असं ज्या योजना आलेल्या आहेत केंद्र शासनाच्या, राज्याच्या, त्या प्रत्येक आपले पदाधिकाऱ्याचं कर्तव्य का आपल्या विभागातील गोर गरीब लोक असतील तर त्यांची समस्या कशी दूर होईल. उदाहरणार्थ विधवा महिला असतील त्यांच्यासाठी ज्या योजना आहेत. आजच्या कार्यक्रमाबद्दल असं सांग, मला मनापासून असं वाटतं का विरोधक म्हणायचे का मोदी साहेबांची लाट आहे, पण सर्व जनतेला मोदी साहेबांचं नेतृत्व आहे, त्याच्यावर विश्वास आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये आजचे जे कार्यकर्ते जे झपाट्याने वाढत आहे ते त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच वाढत आहे. काही कमी अल्पसंख्याचे जे मुसलमान बांधव होते त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि आम्ही एक युवा मोर्चाचा उपाध्यक्ष म्हणून सलमान शेख याची नियुक्ती केलेली आहे युवा मोर्चाच्या माध्यमातून. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. कुंभार समाजाच्या विविध मागण्यांबाबत विधान भवनावर 5 मार्च रोजी भव्य मोर्चा आयोजित केला असून त्या मोर्चाची पूर्वतयारी संदर्भात कल्याणच्या कुंभारवाडा येथील संत गोरोबा काका सभागृहात बैठक आयोजित केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून कुंभार समाजाच्या विविध मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे, परंतु त्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वर्धा येथील कुंभार समाजाच्या मेळाव्यामध्ये जाहीर आश्वासन दिले होते, आपल्या मागण्या सोडवल्या जातील, परंतु 3 वर्ष झाली तरीही एकही मागणी पूर्ण केली नाही. त्याच्या निषेधार्थ 5 मार्च रोजी विधान भवनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात
प्रत्येक तालुक्यात पूर्वतयारीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र कुंभार समाजन्यास महासंघाचे अध्यक्ष संजय गाते यांनी सांगितले की आमच्या विविध मागण्या असून त्यामध्ये प्रामुख्याने मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान व गोवा आदी राज्यांमध्ये महाराष्ट्र सुदृढ समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वातंत्र्य मातिकला बोर्ड महामंडळ स्थापन केले आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही स्थापन करण्यात यावे. कुंभार समाजाला भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गात समिष्ट करण्यात यावे. कुंभार समाजाला विधान परिषदेमध्ये प्रातिनिधित्व देण्यात यावे. मातीवरील रॉयल्टी माफीबाबतचे व समाजातील वीट व्यावसायिकांना आवश्यक परवानाबाबतचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी व तहसीलदारांना देण्यात यावे. आदी मागण्यांबाबत आम्ही मोर्चा आयोजित केला आहे. आता आम्ही तोंडी आश्वासन घेणार नाही तर लेखी आश्वासन दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. कुंभार समाज माती घडवण्याचे काम करतो तर त्याला तुडवण्याचेही काम करता येते. सरकारने आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलनही उभारण्यात येईल असे सांगितले. यासमयी महासंघाचे सरचिटणीस सुभाष पेटवार, सुरेश भिडे, अध्यक्ष कमलाकर केंबुलकर, सचिव रमाकांत गोरे, उपाध्यक्ष रामचंद्र पाणेरकर, अमोल केंबुलकर, नंदकुमार दहिवलीकर, संजय धामणकर, रवींद्र रसाळ, नरेश कुंभार, चंद्रहास पांढेरकर, सुनंदा कारभारी, सदानंद भोईर, स्वप्नील केंबुलकर यांच्यासह आदी बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचा अध्यक्ष आहे संजय गाते. अच्छा, तरी तुम्ही काय काय मागण्या मागितलेल्या? आमच्या मागण्याच्या बाबतीतला विषय नाही आहे. आमच्या मागण्या मान्य करायचा शब्द माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिला होता 20 जानेवारी 2014 ला. त्यातली पहिली प्रमुख मागणी आहे की मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवा आदी राज्यामध्ये जसं स्वतंत्र मातीकला बोर्ड आहे की ज्या बोर्डाच्या माध्यमातून आम्हाला समाजाचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास करता येईल तो करण्याच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र मातीकला बोर्ड त्यांनी कुंभार समाजासाठी द्यायचं आणि त्याला संत शिरोमणी गोरोबाकाकांचं नाव देऊ असा शब्द त्यांनी 20 जानेवारी 2014 ला वर्धेला दिला होता 80,000 कुंभार समाज बांधवासमोर. त्याच्यानंतर दुसरा विषय होता की आम्हाला जे ओळखपत्र मिळते माती उत्खननासाठी हेच ओळखपत्र म्हणून परवाना ट्रीट होईल असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्क्युलर काढू हाही शब्द त्यांनी दिलेला होता. तिसरा विषय आम्हाला असं होतं की कुंभार समाजाची महाराष्ट्रामध्ये साधारणपणे संख्या 80 लाखाच्या जवळपास आहे, मतदार संख्या ही 45-50 लाखाच्या जवळपास आहे. या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व द्यावं, विधिमंडळामध्ये काहीतरी त्यांना सन्मान मिळावा म्हणून त्यांनी आपल्याला शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला तुमच्या समाजाला विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व देऊ. चौथा विषय असा होता की एनटीची मागणी आमची होती, त्या एनटीच्या मागणीच्या बाबत त्यांनी सांगितलं होतं की राज्य मागासवर्गीय आयोगाकडे तुमचा प्रस्ताव पाठवू. परंतु या बाबतीत 3 वर्षाचा कालावधी लोटून गेला, अनेक पत्र दिले, अनेक निवेदने दिले, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी एक साधं सौजन्य दाखवून आम्हाला चर्चेसाठी सुद्धा बोलावलं नाही. त्याच्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे, आक्रोश आहे आणि म्हणून परिणामी असं झालं की 23-24 डिसेंबरला सोलापूरला आमची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही सर्वानुमते निर्णय केला की येत्या 5 मार्चला ना भूतो ना भविष्यती असा कुंभार समाजाचा मोर्चा मुंबई विधानभवनावर धडकणार आहे. कुंभार समाजाच्या मोर्चाचे म्हणजे फक्त मुंबईमधले लोक आहेत महाराष्ट्रातले? संपूर्ण महाराष्ट्रातले. आणि माझा 6 तारखेपासून प्रवास सुरू झाला. 6 तारखेला मी पुणे आणि साताराचा प्रवास केला, 7 सांगली आणि कोल्हापूरचा केला, 8 काल पालघरचा केला, आज ठाणे जिल्ह्याचा आहे, उद्या रायगड जिल्ह्याचा आहे आणि 11 तारखेला वर्धा जिल्हा आहे, 12 अमरावती जिल्हा आहे, 13 चंद्रपूर आहे, 14 यवतमाळ. पंपनगरामध्ये जो कुंभार समाज बांधव आहे त्यांच्यामध्ये जाऊन मी बैठकी घेणार आहे. मागणी मागतो असं नाही. भाजपच्या ज्या राज्यामध्ये सत्ता आहे त्या राज्यामध्ये ऑलरेडी मातीकला बोर्डाची स्थापना झालेली आहे आणि जसं गोवा असेल, मध्य प्रदेश, छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, या सगळ्या राज्यामध्ये मातीकला बोर्डाची स्थापना झालेली आहे. तिथे भाजपाचं राज्य आहे आणि इथे महाराष्ट्रामध्ये त्यांनी कबूल केलेलं आहे, महाराष्ट्र दिलेला आहे 2014 मध्ये, तो शब्द ते पाळत नाहीत. म्हणून आम्हाला आज रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे आणि ती रस्त्यावर उतरण्याची वेळ सरकारने आणलेली आहे. त्यामुळे या राज्यामध्ये, देशामध्ये जर काही आता गडबड गोंधळ झाला, काही जे काही त्याचे दुष्परिणाम होतील ते सरकारने भोगण्याची तयारी ठेवावी. त्याचा दोष, त्याचा दोषारोपण हे कुंभार समाजावर राहणार नाही, हे याची नोंद घ्यावी सरकारने. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज.
टिटवाळ्यातील नामांकित राष्ट्रीय विद्यालय व राष्ट्रीय पूर्व प्राथमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेह संमेलन व बक्षीस समारंभ सावित्रीबाई फुले कला मंदिर येथे पार पडला. या कार्यक्रमातून शालेय विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करत रसिकांची आणि प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मांडाच्या नगरसेविका उपेक्षा भोईर, शक्तिमान भोईर, माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत आणि शाळेच्या मुख्याध्यापिका चेतना पाटील तसेच सांगळे सर हे उपस्थित होते. तसेच वासुदेव राठोड, सांगळे सर, प्रमिला विरनक, प्रवीण शेगावकर, प्रवीणा पवार, सुचित चौधरी आणि महेंद्र व्यवहारे, अर्चना कोरडे, शिशु विभागाचे भडांगे मॅडम, अनिता मॅडम हे यावेळी उपस्थित होते. शिवाय विद्यार्थी, पालक यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला हजेरी लावून मनमुरादपणे प्रतिसाद दिला. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरवही करण्यात आला. शिक्षण घेणं कठीण होत असताना ही शाळा सुरू झाली आणि त्या विद्यार्थ्यांना तिथे चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्यात यायला लागलं. आज या टिटवाळ्यामधील एक राष्ट्रीय विद्यालयाची अशी एक संस्था आहे जी डोंबिवलीमधील एका चांगल्या आणि मोठ्या नाट्यगृहामध्ये तिकडच्या विद्यार्थ्यांना आणून त्यांच्या स्टेजवरती कार्यक्रम करून त्यांची एक स्टेज ट्रेनिंग आणि लोकांसमोर कसं जायचं याची एक त्यांना संधी दिलेली आहे. आणि अशा या छान कार्यक्रमाला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो व त्या सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे त्या सर्वांचं अभिनंदन करतो. मी सर चेतना पाटील, मुख्याध्यापिका राष्ट्रीय विद्यालय. आज सावित्रीबाई कला मंदिर डोंबिवली येथील आमच्या सर पुष्पाता चव्हाण एज्युकेशन सोसायटीच्या राष्ट्रीय विद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि आमच्या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आम्ही आज दिनांक 17/1/2018 बुधवार रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या शाळेतील प्रभाग क्षेत्राच्या सन्माननीय नगरसेविका उपेक्षा मोहीर मॅडम आणि आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची माजी उपमहापौर सन्माननीय श्री सरनोबत साहेब आमच्या विद्यार्थ्यांना खास करून शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. आणि आमच्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी जी वर्षभरापासून मेहनत केलेली आहे त्या सर्व मेहनतीचं एक फलित रूप आज इथं आपल्याला आमच्या सावित्रीबाई कला मंदिर येथील स्टेजवरती आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि आपल्या आमचे पालक
सर्व उपस्थित असलेले मान्यवर यांच्या सहकार्याने आणि शुभेच्छांनी आम्हाला आज हा कार्यक्रम छान यशस्वीरित्या पार पाडायचा आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता आणि आमचा नंबर आहे 9320420420 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.